एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन एक्वा गार्ड खरेदी करताय आपल्या पवन मोबाईल मध्ये सुरू झालीये मान्सून ऑफर. चक्क 10-50% पर्यंत भरघोस डिस्काउंट, तसेच ऍक्सेसरीज खरेदीवर 10-70% पर्यंत सूट, मोबाईल खरेदीवर नेकबँड फ्री. चला तर मग आपल्या पवन मोबाईल मध्ये, सोबत 0% फायनान्स उपलब्ध. ऑफर फक्त आपल्या पवन मोबाईल मध्येच. नियम व अटी लागू. भरूच शहरात सर्व कंपन्यांचे आकर्षक स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे माहिर घर पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक, पाटील टॉवर, पलूस. संपर्क 76-66-61-35-43 आणि 98-90-00-64-68. भिलोडी व माळवडी येथे चिकोडी घटनेच्या निषेधार्थ जैन समाजाच्या वतीने मूक मोर्चा. जैन मुनी आचार्य श्री 108 कामकुमार नंदी यांच्या निर्घृण हत्या केलेल्या आरोपींना अत्यंत कठोर शिक्षा व्हावी, तसेच जैन साधू साध्वींच्या निर्विघ्न विहार व निवास यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती ठोस उपाययोजना कराव्यात, अशा आशयाचे निवेदन भिलोडी, माळवडी, शिवाजीनगर, महावीरनगर येथील समस्त जैन समाजाच्या वतीने भिलोडी तलाठी यांना देण्यात आले. निषेधार्थ सकाळी 10 वाजेपर्यंत भिलोडीत बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत व्यावसायिकांनी जैन समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला पाठिंबा दर्शविला. कर्नाटक राज्यातील चिकोडी तालुक्यामध्ये हिरेकुंडी येथील नंदा पर्वत आश्रमातील 108 आचार्य श्री कामकुमार नंदी यांची दिनांक 7 जुलै 2023 रोजी अमानुषपणे हत्या करण्यात आली. या पार्श्वभूमीवर या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी भिलोडी येथील जैन समाजाच्या वतीने संपूर्ण गावातून मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचं कारण असं आहे की परम पूज्य 108 आचार्य श्री कामनंदी महाराज, कामकुमार नंदी महाराजांची एक निर्घृण हत्या झाली आहे. त्या हत्येच्या निमित्त कर्नाटकामधील चिकोडी तालुक्यातील हिरेकुडी येथे ही हत्या झाली आहे. त्या हत्येच्या निषेधार्थ हा निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे. एक खूप निर्घृणपणे ती हत्या झालेली आहे. अशी हत्या इथून पुढे कुठल्याही साधू संतांची, कुठल्याही समाजाच्या साधूंची होऊ नये म्हणून हा निषेध मोर्चा आहे. शासनाने नराधमांवर त्या कठोर कारवाई करावी, त्याचप्रमाणे शासनाने कायद्यामध्ये काहीतरी बदल करावा आणि अशी इथून पुढे सर्व साधू संतांना एक प्रोटेक्शन मिळावं आणि त्यांच्यावर कुठेही संपूर्ण भारतामध्ये त्यांच्यावर हात उचलला जाऊ नये, त्यांना एक सन्मानाचं हे मिळालं पाहिजे म्हणून त्यांना कायदा करावा आणि साधू संतांना प्रोटेक्शन मिळावं हा याच्या मागचा हेतू होता. या निषेधमध्ये भिलोडतील सर्व ग्रामस्थांनी जैन समाजाला पाठिंबा दिला. सर्व व्यापारी बंधूंनी आपला व्यापार बंद करून त्याला सपोर्ट